पालघरमध्ये विद्यार्थी उघड्यावर शिक्षण घेतात. शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. डहाणू तालुक्यातील आंबेमोरा येथील जिल्हा परिषदेच्या पहिली ते पाचवी पर्यंतच्या प्राथमिक शाळेमध्ये 49 विद्यार्थी शिक्षण घेतात. मागील वर्षी एप्रिल महिन्यात या शाळेतील एक वर्ग खोली धोकादायक असल्याने तोडून जमीनदोस्त करण्यात आली, तर दुसऱ्या वर्ग खोलीच्या दुरुस्तीचं काम मागील महिन्याभरापासून हाती घेण्यात आलंय. मात्र मागील एक महिन्यापासून विद्यार्थ्यांना वर्ग खोलीच नसल्याने हे चिमुकले विद्यार्थी मागील महिन्याभरापासून जंगलाशेजारी एका झाडाखाली शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. ज्या पद्धतीने त्यांना शिक्षण मिळायला पाहिजे, त्यांना सुख सुविधा मिळायला पाहिजे, तसं काही ह्या मुलांना सुविधा भेटत नाहीत. आणि खूपच त्यांना म्हणजे ते कुत्रे वगैरे असतात, ते भटकत असतात, त्यांना खूपच त्रास होत आहे असं. आणि साईडला सर्व जंगल आहे, त्याच्यामुळे तिकडनं काही साप वगैरे येऊन त्यांना काय करू शकतात त्यांना, त्याच्यामुळे खूपच त्यांना त्रास होत आहे. मला शासनाकडे अशी मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर वर्गोखाली बांधून द्यावी अशी माझी शासनाकडे मागणी आहे.